देशात आणि राज्यात लोकसभा निवडणूक सुरू आहे त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत त्यात काँग्रेस नेते विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केल्याने राजकीय वातावरण टापले आहे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की सव्वीस अकराच्या मुंबईवर झालेल्या हल्ल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख आयपीएस हेमंत करकरे यांना कसाबने नव्हे तर आर समर्थक पोलीस अधिकाऱ्याने गोळी घातली असा आरोप केला यावेळी विजय यांनी माजी पोलीस अधिकारी यांच्या पुस्तकाचा दाखला देत हा खळबळजनक आरोप केला आहे तसेच या प्रकरणी त्यांनी उज्ज्वल निकम यांनाही जबाबदार धरत भाजपवर हल्लाबोल केला आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका